पालघर पोलिसांची अवैध दारू धंद्यावर कारवाई करून लाखो रुपयाचा माल जप्त केला. यामध्ये पालघर जिल्ह्यात दिनांक 7/8/2018 रोजी सातपाटी व विक्रमगड या पोलीस स्टेशन हद्दीत 3 ठिकाणी अवैध दारू धंद्यावर पोलिसांनी कारवाई करून 63,000 रुपये किमतीचा दारू व 5,00,000 रुपये किमतीचे गुन्ह्यात वापरलेले वाहन असे जप्त करून 3 आरोपींवर याच्यात महाराष्ट्र प्रोव्हिजन ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 9/8/2018 रोजी सातपाटी वानगाव जव्हार या पोलीस स्टेशन हद्दीत 3 ठिकाणी अवैध दारू धंद्यावर पोलिसांनी कारवाई करत रुपये 4,000 किमतीचा दारू जप्त करून 3 आरोपी यांच्यावर महाराष्ट्र प्रोव्हिजन ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.